मुंबईच्या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे याच्यासाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनामध्ये अतिशय आक्रमकपणानं प्रत्येक वेळा उतरलेले आपण सर्व नवी मुंबईकर, प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र, सर्व उपस्थित पत्रकार, सहकारी भगिनी आणि बंधन, सगळ्यात आधी या सभागृहामध्ये आपण सारी मंडळी उपस्थित झालोय. मंचावरच्या वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी याच्यापूर्वी देखील सांगितलं की मध्ये बराचसा खंड पडला, कोविड असेल, अन्य वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या सण उत्सव असतील याच्यामुळे मध्ये आपण बरीचशी विश्रांती घेतली आणि या विश्रांतीनंतर आता पुन्हा ताजेतवाने होऊन प्रत्येकाने जवळपास दोन दोन डोस घेतलेले आहेत लसीचे, त्यामुळे सुरक्षित कवच घेऊन आपण आता नव्या दमानं पुन्हा एकदा संघर्षाला उतरलेलो. एकीकडे आपण गेल्या कालावधीमधला हा सगळा आपला आंदोलनाचाच नुसता जरी इतिहास पाहिला तरी दिवा पाटील नावाची जादू काय आहे ही आपल्याला माहिती होतीच, पण ती नव्यानं आपल्या सगळ्यांना उमगली. पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्या देशाला ही दिवा पाटील नावाची जादू उमगलेली आहे. आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आपण नुसतं सुतोवाच केलं आणि मग लक्षात आलं 10 जूनला आंदोलन केलं, 24 जूनला केलं, 9 ऑगस्टला केलं. एकीकडं कोविडची भीती होती त्यामुळे आंदोलनाला परवानगी नव्हती, तरी आंदोलन केलं. कोविडच्या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकोप होता पण त्याच वेळेला चीड एका पद्धतीनं मनामध्ये होती की आमचं नाव आमच्या या भूमीवरती का नाही, आणि त्यामुळे कोविडचा प्रचंड प्रमाणात प्रकोप होता तरी आपण आंदोलन केलं. पावसाळ्याचे दिवस होते 10 जून तारीख, 24 जून तारीख, 9 ऑगस्ट तारीख, कोकणामध्ये आपण आहोत, प्रचंड पावसाळ्याचे दिवस होते, कसं आंदोलन होणार कोणी परवा केली नाही, तरी सुद्धा आपण आंदोलन केलं आणि या कुठल्याही एका दिवशी थोडाफार अपवाद जर सोडला तर पाऊसच पडला नाही. आपल्याला नियतीचा सुद्धा आशीर्वाद आपल्या पाठीशी होता की भूमिपुत्रांचे आंदोलन यशस्वी झालं पाहिजे, आणि म्हणून राज्य सरकारलाही विचार करावा लागला. सिडकोचा ठराव होता, मंत्री म्हणत होते की नाही आता ठराव झाला, आता काही थांबत नाही, पण आंदोलनाचा आपला असा रेटा होता की सरकारलाही विचार करावा लागला आणि आज इतका कालावधीमध्ये लोटलाय, इतकी घाईवरती सरकार आलेलं होतं, पण भूमिपुत्राच्या प्रचंड रेट्यापुढं सरकारलाही नमतं घ्यावं लागलेलं आहे. आणि मग आता सिडकोचे MD सांगतायत की 3 वर्ष एअरपोर्ट होत नाही. आनंदाची गोष्ट आहे, नियतीचं मी म्हटलं की आपल्या आंदोलनाच्या पाठीमाग समर्थपणाने उभे राहणारे खासदार कपिल पाटील साहेब नामदार झाले आणि त्यांच्या माध्यमातून देखील आता या आंदोलनाला बळ मिळत आहे. नागरी उड्डयन मंत्री या ठिकाणी त्यांची आपण भेट घेतली आणि त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की दिवा पाटील साहेबांचा आदर आमच्या मनामध्ये आहे. विमानतळाच अजून जिथं कामाला सुरुवात झालेली नाही त्या विमानतळाच्या नावाच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं तुमच्या सगळ्या भावनांचा या निश्चितपणानं आम्ही विचार करू, आणि त्यामुळे एकीकडे या विमानतळाच्या साठी उभा राहिलेला आपला सगळा लढा हा राज्यानं पाहिला, देशानं पाहिला, पण ज्यांच्या आधारावरती हा सगळा लढा उभा राहिलाय नवी मुंबईमधले भूमिपुत्र आहेत, रायगड जिल्ह्यातले असतील, मुंबईमधले असतील, पालघरमधले असतील, ठाणे जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जे भूमिपुत्र आहेत ज्यांनी आंदोलनाला दिवा पाटील साहेबांच्या केवळ नावापोटी या ठिकाणी पूर्णपणानं ताकद उभी केली त्या भूमिपुत्रांचे विषय देखील मार्गी लागले पाहिजेत ही अध्यक्ष महोदय या सगळ्यांचीच भावना आहे. नव्या मुंबईकरांची भावना इथं बोलत असताना राजेश पाटीलजी बोलले, शैलेश गाग यांनी सूत्रसंचालन करताना सांगितलं, दशरथ भगतजी बोललेत, या आपल्यापैकी इथं उपस्थित असा प्रत्येक जण बोलला. इथे उपस्थित सारे नगरसेवक आहेत, नगरसेविका आहेत, वेगवेगळ्या गावांमधले जुने सगळे अध्यक्ष असतील, वेगवेगळ्या संघटनांचे अध्यक्ष आहेत, या सगळ्यांचीच भूमिका आहे. आता नव्या मुंबईमध्ये म्हटलं तर सिडकोशी संबंधातले वेगवेगळ्या पद्धतीचे विषय आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं छोट्या मोठ्या स्वरूपाची आंदोलनं प्रत्येक वेळेला आपल्याला करावी लागलेली आहेत, मग तो गरजेपोटी घरांचा विषय असेल, तो त्याचबरोबरीनं शिल्लक राहिलेल्या प्लॉटच्या वाटपाच्या संदर्भातला प्रश्न असेल, ज्या जे प्लॉट कापले त्या कापलेल्या प्लॉटचा तुम्हाला FSI देऊ, TDR देऊ सांगितलंय, कधी देणार या संदर्भातला विषय असेल, हे सगळेच विषय घेऊन प्रत्येक वेळेला आपण कधी ना कधीतरी आंदोलनं केलेली आहे. मात्र ही आंदोलनं आपण केली
तरी मगाशी या ठिकाणी बोलत असताना चौधरीजींनी सांगितलं त्याप्रमाणे की पुन्हा नवे प्रकल्प यायचे थांबलेत का? नाही, ते तर येतातच आहेत. मग त्याच्यामध्ये असलेला वसई विरार मल्टी मॉडेल कॉरिडॉर असेल, कुठेतरी मुंबई सुरत हा एक मोठा हायवे असेल, या सगळ्या पद्धतीचे प्रकल्प जर तुमच्या आमच्यामध्ये येणार असतील तर हे सगळे प्रकल्प येत असताना प्रत्येक वेळेला प्रकल्पग्रस्तांनीच माघार का घ्यावी, प्रकल्पग्रस्तांनीच नमतं का घ्यावं? कधीतरी अशा पद्धतीचा एखादा प्रकल्प यावा की त्या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना म्हणावं की बाबा बास झालं, आता याच्यापेक्षा जास्त देऊ नका, असं एकदा तरी म्हणायची संधी द्यावी. आता ज्या वेळेला कधीतरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याने संधी मिळाली या नव्या मुंबईच्या विमानतळाच्या अनुषंगानं जे प्रकल्पग्रस्त झाले सरकारच्या बरोबर चर्चा करण्याची, कधी त्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसल्यावर त्या दृष्टिकोनातून न्याय देण्याची एक प्रयत्न केला, पण तरी सुद्धा आज ते पूर्णत्वाला आलं असं म्हणता येईल का? नाही. मग आज आपण बघतोय की विमानतळासाठी देखील आमच्या रायगड मधल्या ज्या लोकांनी स्वतःच्या जमिनी दिल्या, स्वतःची घरं मोकळी केली, आज त्यांचेही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत, तेही प्रश्न अजून मार्गी लागत नाही. आता कोविड झाला, सगळं झालं, पण सगळी बाकीची सगळी कामं थांबली का? ठराव करायचे बाळासाहेबांच्या नावाचा, ते ठराव करायचे तुम्ही थांबले का? नाही. मग ह्या सगळ्या विषयासाठी सुद्धा कालबद्ध मर्यादेमध्ये या ठिकाणी ही सगळे प्रश्न पूर्णत्वाला गेले पाहिजेत. दुर्दैव असं आहे की ते आजही पूर्णत्वाला गेलेले नाहीत, आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी ज्या वेळेला आंदोलन करू त्यावेळेला नोटिसा द्यायला सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते, इथं बसायला एकही जण नसेल की ज्याला नोटीस आली नाही, इथं बसायला एकही जण नसेल की ज्याच्यावरती केस झालेली नाही, तीन तीन केसेस, चार चार केसेस इथे या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांवरती झालेल्या आहेत. आणि कुठे ना कुठेतरी त्याचाही विचार मध्ये करावा लागला की प्रत्येक आंदोलनाची नोटीस आहे, प्रत्येक आंदोलनाच्या बद्दलच्या केसेस आहेत. कुठे ठाण्याला आमचा एक सहकारी कलाकार वैरेश तो उभा राहतो, त्याला असं दाबलं जातं की त्यांनी पुन्हा कुठल्या आंदोलनामध्ये भाग घेऊ नये असा विचार करावा की काय, अशा पद्धतीची स्थिती आणली. कुठेतरी या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केलं ना, मग द्या दशरथदादांच्या गावामध्ये त्या ठिकाणी नोटीस द्या, त्या नोटीसच्या माध्यमातून कुठेतरी तुम्ही आभारामध्ये बोलणारच आहात, त्यामुळे त्या नोटीसच्या माध्यमातून जे जे प्रकल्पग्रस्त त्यांच्या बरोबर उभं राहायचा प्रयत्न करतात त्यांना नोटीस द्या, त्यांची घरं आहेत मोजून या निवडून काढून या अशा पद्धतीच्या सिलेक्टेड कारवाया केल्या जातात. असं ज्या वेळेला होतं तेव्हा तो प्रकल्पग्रस्त नमेल असं जर शास्त्राला वाटलं असेल तर तो अजून द्वेषानं उठू पेटून उठेल आणि या सरकारच्या विरोधामध्ये गरज पडली तर एल्गार सुद्धा पुकारायला तो कमी पडणार नाही, हे आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सांगायचंय. आणि म्हणून नव्या मुंबईच्या सर्व प्रकल्पग्रस्तांचं विशेषत्वानं मनापासून अभिनंदन करतो की ज्या ज्या या ठिकाणी आंदोलनाचे टप्पे पार पडले त्या प्रत्येक आंदोलनामध्ये स्वतःच्या भाकरी घेऊन तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झाला, आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे आंदोलन यशस्वी होऊ शकलं. तुम्हा सर्वांना या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो तुमचं की तुमच्यामुळे आजवरचं प्रत्येक आंदोलन, त्या आंदोलनाचा प्रत्येक टप्पा यशस्वी झालाय. पण खऱ्या अर्थानं हे आंदोलन कधी यशस्वी म्हणू पूर्णत्वाला जाईल असं म्हणू, ज्या वेळेला त्या विमानतळाला त्या दिमा पाटील साहेबांचं नाव दिमाखामध्ये या ठिकाणी पाहू आपण, त्याच वेळेला होऊ शकतं. मधल्या कालावधीमध्ये गणपती झाले, कुठं नवरात्रींचे या ठिकाणी देखावे, गणपतीचे देखावे आपण पाहिले, त्या प्रत्येक ठिकाणी विमानतळाचे देखावे उभे राहिले. आपण पत्रकार बांधवांचंही आभार मानू की त्यांनी सुद्धा अशा पद्धतीच्या या प्रत्येक पावलावरती आपल्याला साथ दिली आणि आपल्या त्या आंदोलनाला, प्रकल्पग्रस्ताच्या भावनेला त्या वेळेला साथ दिली. पण आज भूषण पाटीलजी आपण म्हणाला त्याप्रमाणे की कुठेतरी हनुमान कोळीवाडा आहे, अन्य या ठिकाणी नवीन सेवावाल्यांच्या पैकी त्या ठिकाणचे विषय असतील, अजूनही उरण तालुक्यामधल्या 12.5% संदर्भातले प्रलंबित त्या द्रोणागिरी नोड मध्ये 12.5% मिळायचे या संदर्भातले विषय असतील, असे सगळे विषय हे जसे आपल्याकडे नव्या मुंबईमध्ये आहेत तसे ते ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत, तसे ते मुंबईमध्ये आहेत, तसे ते पालघरमध्ये आहेत, हे सगळे विषय घेऊन तो प्रकल्पग्रस्त आज आपल्याकडे आशेनं बघतोय. आणि त्यामुळे विमानतळाला पूर्ण व्हायला कदाचित जातील 3 वर्ष, जातील जातील 4 वर्ष, पण ते विषय जसा तो नामकरणाचा विषय हा जसा आमच्या जसं दादा अस्मितेचा विषय बनलाय
तसा या ठिकाणी प्रत्येक प्रकल्पग्रस्ताचा आज जो विषय आहे, कुठे कोळीवाडे आहेत त्या कोस्टल रोडच्या बाबतीमध्ये त्या कोळीवाड्यावाल्यांना आता एम टी एच एल होत आहे, त्या एम टी एच एलच्या बाबतीमध्ये केवळ 5 वर्ष काम होणार म्हणून जपानचा ज्या बँकेचा फायनान्स आहे जायका, त्या जायका बँकेनं त्या फायनान्सनी सांगितलं की 5 वर्ष जर त्या कोळी बांधवांचं नुकसान होणार असेल ना तर त्यांना नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. छोट्यातल्या छोट्या मच्छीमारांना नुकसान भरपाई आहे, बोटवाल्याला भरपाई आहे, डीप सी फिशिंग मध्ये जातो त्यांना भरपाई आहे. ही भरपाई जर जायका देऊ शकतं तर हाच पॅटर्न घेऊन या ठिकाणी या कोस्टल रोडच्या साठी जे शेतकरी जे मच्छीमार उभे राहिले त्यांना नुकसान भरपाई का दिली जाऊ नये. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रकल्प ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात, मुंबई पालघरमध्येच काय येतात, आणि जर येतात तर तो भूमिपुत्र उद्या नावाला तरी शिल्लक राहायला पाहिजे ना. मग त्याचे जे आज विषय आहेत हे विषय घेऊन या आमच्या संघर्ष समितीनं मांडलंच पाहिजे. आणि म्हणून संघर्ष समितीच्या पुढे ज्या सातत्यानं आजवर मागण्या आल्या आहेत, आज नवी मुंबईमध्ये मेळावा घेतोय पण असाच मेळावा दादा आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन घ्यावा लागेल, असाच मेळावा पालघरमध्ये मुंबईमध्ये भूषण पाटीलजींनी सांगितलं तयारीसाठी घेऊ आपण रायगड जिल्ह्यामध्ये तयारीसाठीचे आम्ही अशाच पद्धतीचे कार्यक्रम घेऊ. पण तिथल्या तिथल्या लोकांचे समस्या ते प्रश्न हे ऐकून घेण्यासाठी आपल्या या ही जी समन्वय समिती आहे या समन्वय समितीनं त्या त्या जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे. आज नव्या मुंबईचा जसा मेळावा होतोय तसं त्या त्या जिल्ह्यांमध्ये मेळावे होतील आणि तिथले प्रश्न घेऊन एक परिषद या सगळ्यांची एकत्रित्या झाली पाहिजे. आणि माझी मागणी आहे की 13 जानेवारी दिबा पाटील साहेबांचा या ठिकाणी जयंतीचा दिवस आहे तर त्या दिवशी नवी मुंबईच्या विमानतळाच्या क्षेत्रामध्ये कुठंतरी ही सगळ्या परिषद जसं आम्ही आंदोलनाला 24 जूनला उभे राहिलो तसं या परिषदेसाठी सगळ्या जिल्ह्यांमधले सगळे प्रतिनिधी एकत्र येतील आणि त्यांच्या सगळ्या मागण्या या राज्य सरकारच्या कडे मांडूया आणि त्यांना कालावधी देऊया की हे सगळे प्रश्न आहेत मुंबईचे आहेत, नव्या मुंबईचे आहेत, रायगडचे आहेत, ठाण्याचे आहेत, पालघरचे आहेत, हे सगळे प्रश्न आता कालबद्ध पद्धतीनं सोडवा. खूप वर्ष वाट पाहिली, खूप वर्ष म्हणजे दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला जेएनपीटीच्या 12.5% संदर्भामधले लढे उभे राहिले त्या लढ्याच्या कालावधीमध्ये सुद्धा हनुमान कोळीवाडा आणि शेवा ज्यांना वाळवी लागलेली आहे त्या घरांचं पुनर्वसन झालं पाहिजे ही मागणी त्याही वेळेला होती. पण जेएनपीटीचा आंदोलनच आमचं दीर्घकाळ इतकं चाललं की बाकीच्या मागण्या आमच्या तुलनेनं मागे राहिल्या आणि मग या मागण्या आम्ही मागं का ठेवल्या, कारण प्रकल्प येतोय येऊ द्या हरकत नाही आम्ही त्याचं स्वागत करू. पण तो स्वागत करत असताना त्या वामनानं जसं डोक्यावरती पाय ठेवायला सांगितलं की आता इथं पाय ठेव, तसं प्रत्येक वेळेला त्या भूमिपुत्रानं स्वतःच्या डोक्यावरती पाय ठेवायला सांगितलं आणि म्हणून इतकी दीर्घ काळाची प्रतीक्षा झाली. आता हा भूमिपुत्र हा प्रकल्पग्रस्त अजून किती काळ प्रतीक्षा करणार आणि म्हणून या सगळ्या मागण्या पुढे घेऊन त्या सोडवण्याच्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी ही आता आपल्या या कृती समितीची आहे. म्हणून या कृती समितीच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न घेऊन पुढे येऊया आणि या सर्व प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या ज्या दिबा पाटील साहेबांच्या नावामुळं अशा पल्लवित झाल्यात त्यांना न्याय देण्यासाठी याच्या पुढच्या कालावधीचा कार्यक्रम आपण घेऊन पुढे जाऊया अशी विनंती या निमित्तानं करून थांबतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.